नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगेल की आपल्या यूट्यूब चॅनेलवर शेअर मार्केट मराठीमध्ये अगदी बेसिकपासून टेक्निकल, फंडामेंटल, फ्युचर ऑप्शन्स आणि बाकीच्या इतरत्र सर्व व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर आत्तापर्यंत दिलेले आहेत. फक्त तुम्ही त्या सर्च करा, तुम्हाला विविध टॉपिक्स पाहिजे असतील तर सर्च करा, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तर नक्कीच लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत ते शेअर करू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा, SGX निफ्टी. खूप साऱ्या लोकांनी ऐकलं असेल की SGX निफ्टीचं नाव ऐकतो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण SGX निफ्टीची संपूर्ण माहिती घेणार आहे. लक्षात ठेवा, खूप साऱ्या TV चॅनेल्सवर, न्यूजपेपर्समध्ये तुम्ही वाचत असता, काही ग्रुप्स असतात, तर काही लोक SGX निफ्टी सांगून मार्केट फॉरकास्ट करायचा प्रयत्न करतात की SGX निफ्टी एवढी वाढली, तेवढ्या पर्सेंटने पडली. तर चला बघूया. व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी सांगेन की या व्हिडिओमध्ये SGX निफ्टी काय आहे, SGX निफ्टी का बनवली, कोण ट्रेड करू शकतं, आपण कधी बघितली पाहिजे, भारतीय मार्केटवर परिणाम काय, अशा खूप सारे कन्सेप्ट तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच क्लिअर होतील. पण त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐकायचा आहे, एवढं मी तुम्हाला सांगेन. तर चला सुरू करूया SGX निफ्टीची संपूर्ण माहिती. आशा आहे मला की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मिळून जातील SGX निफ्टीच्या बाबत असलेल्या. तर मित्रांनो, पहिला प्रश्न, SGX निफ्टी म्हणजे काय? तर जसंच आपलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, तसं जे सिंगापूर स्टॉक एक्सचेंज आहे त्यालाच बोललं जातं SGX. म्हणजे तुम्ही बघितलं असेल NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंजला NSE एक शॉर्ट फॉर्म आहे, तसाच सिंगापूर स्टॉक एक्सचेंजचा SGX हा एक शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजेच काय, तर आपली जी निफ्टी आहे ती सिंगापूर स्टॉक एक्सचेंजवर ट्रेड केली जाते. आता निफ्टीचा आपल्या डेरिव्हेटिव्ह तिथे ट्रेड केला जातो, लक्षात ठेवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ निफ्टी इंडेक्स ट्रेडेड ऑफिशियली इन सिंगापूर स्टॉक एक्सचेंज, म्हणजेच SGX निफ्टी. क्लिअर झालं मित्रांनो? आता डेरिव्हेटिव्ह का सांगितलं आहे, तर ज्याप्रमाणे आपण आपल्या मार्केटमध्ये निफ्टीचे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स खरेदी विक्री करतो, त्याचप्रमाणे आपल्याला ते बाहेर सिंगापूर या कंट्रीमध्ये करता येतात. त्या कंट्रीच्या एक्सचेंजद्वारे आता ते का करायचं असतं, कसे करतात, हे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला विस्तृतपणे मिळणार आहे. तर समजलं, पहिला मुद्दा असतो आपला की SGX निफ्टी काय. तर SGX निफ्टी ही सिंगापूरच्या एक्सचेंजवर लिस्टिंग केलेली आपलं निफ्टीचं डेरिव्हेटिव्ह आहे. लक्षात ठेवा, आता सिंगापूरमध्येच का केलं, ह्या प्रश्नाचं एक थोडक्यात उत्तर देतो. लक्षात ठेवा, खूप साऱ्या वेळा ऐकलं असेल की जे बाहेरच्या देशांमधनं जी काही इन्व्हेस्टमेंट येते ती खूप साऱ्या वेळेला सिंगापूर किंवा मॉरिशियस अशा देशांमार्फत भारतामध्ये जास्त प्रमाणात येते. का? तर थोडं टॅक्स रिलेटेड, टॅक्स कन्सेशन अशा गोष्टी ह्या कंट्रीने खूप साऱ्या लोकांना दिलेल्या आहेत. म्हणजे जे बाहेरच्या कंट्रीमधील लोक असतात किंवा मोठमोठ्या कंपन्याज आहेत, त्या कंट्रींची सिंगापूरला जास्त पसंती असते. त्यामुळे आणि सिंगापूर हा देश असा आहे की त्याने एक फ्लेक्झिबिलिटी ठेवली आहे की बाहेरच्या देशांचे कॉन्ट्रॅक्ट्स पण आपल्या इथून ट्रेड करता आले पाहिजेत. लक्षात ठेवा, हा एक झाला पहिला मुद्दा. आता पुढची गोष्ट सांगतो की SGX निफ्टीचं टायमिंग काय असतं, त्यानंतर ना काही गोष्टी तुम्हाला ॲटोमॅटिकली क्लिअर होऊन जाणार आहेत. तर सर्वप्रथम सांगतो, आपली निफ्टी किती वेळ ट्रेड होते, सकाळी 9 ते 3:30 ओके, तेही सोमवार ते शुक्रवारपर्यंत. आता 9 ते 9:15 हा प्री ओपनिंग सेशन असतो, म्हणजे अगदी 9:15 ते 3:30, म्हणजे हार्डली 6 ते 6:15 तास किंवा आपण 7.5 तास बोलून चालू की आपलं मार्केटमध्ये ट्रेडिंग करता येतं. आता जर तुम्ही SGX निफ्टी बघितली तर ती 16 तासापेक्षा जास्त तुम्हाला तिथे ट्रेड करता येते. SGX निफ्टीचा वेळ आहे 16 तास. म्हणजे का 16 तास केले, तर बाहेरच्या देशातील लोकांना जर निफ्टीमध्ये ट्रेड करायचे असतील, भारतीय मार्केटमध्ये ट्रेड करायचे असतील, तर त्यांना आपली वेळ काय होते की ट्रेड करण्यासाठी ते वेळ अवेलेबल होत नाही. म्हणजे जर तुम्ही पाहायला गेलं की जिथे आपल्या वेळ ते दिवस असतो, त्यावेळी मोस्टली पाश्चिमात्य देशांमध्ये काय असतो, मोस्टली ते नाईटचं म्हणजे रात्र असते, अशा वेळी ती लोकं जागून ट्रेड करणार आहेत का, तर नाहीत करणार. मग ही फ्लेक्झिबिलिटी यावी म्हणून SGX निफ्टीचं टाईम हे 16 तास ठेवलं, जेणेकरून जगातल्या कुठल्याही कंट्रीजमधून बाहेरच्या देशातील नागरिकांना जर भारतीय मार्केटमध्ये ट्रेड करायचा असेल तर तो करता येईल. ओके, हा एक पहिला मुद्दा क्लिअर झाला. आता इथे फक्त टाईम लक्षात ठेवा, बाकीच्या गोष्टी पुढच्या पॉईंटमध्ये घेतो. आता कॅन वी ट्रेड इन SGX निफ्टी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण भारतीय लोक SGX निफ्टीमध्ये ट्रेड करू शकतो का.
तर याचं उत्तर आहे नाही. लक्षात ठेवा, आपण एस जी एक्स निफ्टीमध्ये ट्रेड करू शकत नाही. आपल्याला फक्त आपल्या एन एस सी किंवा बी एस सी ओके इथेच ट्रेड करता येतात. आता एस जी एक्स निफ्टीमध्ये ट्रेड करता यायचं का तर नाही येत, हा भारतीयांसाठी नाही. म्हणजे कसं असतं, प्रत्येक कंट्रीचा एक रूल आहे की तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ज मार्केटमध्ये ट्रेड करायचे असतील तर तुम्ही त्या देशाचं नागरिक असणं गरजेचं आहे. म्हणजे मी भारतीय नागरिक आहे म्हणून मला फक्त भारतीय फ्युचर्समध्येच किंवा भारतीय डेरिव्हेटिव्जमध्येच ट्रेड करता येणार आहेत. साधे आणि सोपं उत्तर तुम्हाला इथे मिळाले. आता तुम्हाला जर करायचं आहे तर काय करावं लागेल, याचं उत्तर असं इथे की हू कॅन ट्रेड इन एस जी एक्स निफ्टी, एस जी एक्स निफ्टीमध्ये कोण ट्रेड करतात आणि का, ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी आपण इथे डीपमध्ये बघू. आता लक्षात ठेवा, भारतीय सोडून बाहेरचे लोक म्हणजे एन आर आय नॉन रेसिडेन्शियल्स ऑफ इंडिया, म्हणजे ज्यांचं नागरिकत्व भारतामधलं नाही, जे लोक बाहेरच्या देशांमध्ये राहत आहेत, या लोकांना जर भारतीय मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, ही लोकं झाली. त्याच्यानंतरनं बाहेरच्या देशांमधले म्युच्युअल फंड्स, हेज फंड्स, विविध इन्स्टिट्यूट्स की जे आपण एफ आय आयज बोलतो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, आता ह्या लोकांना जर भारतीय मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची आहे, केलेली आहे खूप साऱ्या लोकांनी आणि करायची आहे, अशांसाठी एक ऑप्शन आहे. आता का ते पुन्हा एकदा व्यवस्थित सांगणार, त्याच्या आधी ही गोष्ट ऐकून घ्या. कारण भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय मार्केट्स एक इमर्जिंग कंट्रीज आहेत की खूप सारा रिटर्न्स हा भारतामधून मिळतो, त्यामुळे भारतापेक्षा बाहेरच्या लोकही खूप सारी भारतामध्ये किंवा आपल्या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात, बरोबर. परंतु जर काही लोकांनी इन्व्हेस्ट केली आहे आणि जर समजा मार्केटमध्ये मोठे कधी कधी तुम्ही पाहता की मार्केट क्लोज झाल्यानंतरनं म्हणजे 3:30 नंतरनं काही न्यूज येतात, त्याच्यानुसार काय होतं, मार्केट कधी कधी 100-200 पॉईंट अचानक गॅप अप गॅप डाऊन देतं, बरोबर, मोठ्या हालचाली होतात. आता ज्या बाहेरच्या इन्स्टिट्यूट्स आहेत यांच्या जर पोझिशन्स भारतीय मार्केटमध्ये आहेत तर साहजिक आहे त्यांना इथे लॉस सहन करावा लागू शकतो. मग ही लोकं एस जी एक्स निफ्टीद्वारे आपल्या मार्केटमधल्या पोझिशन्स हेज करायचं काम एस जी एक्स निफ्टी घेऊन करत असतात. साधा आणि सिम्पल फंड आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या जे हेज फंड्स असतात विविध, ते काय करतात, मग असं वाटलं की भारतीय मार्केट अचानक वर जाणार आहे. आता जर मला, लक्षात ठेवा, आता वाजले संध्याकाळचे 6 वाजले आणि अचानक काहीतरी एक न्यूज आली की जी एकदम पॉझिटिव्ह न्यूज असणार आहे की ज्याच्यामुळे मला वाटते की भारतीय मार्केट उद्या जोरदार उसळी घेणार आहे, परंतु ह्या ट्रेड घेण्यासाठी मला उद्याचा दिवस बघावा लागणार आहे की 9:15 मी ट्रेड करेल, परंतु मी जर बाहेरच्या देशामधून आहे, मी येणार आहे, मी काय इन्स्टिट्यूट आहे, तर मी आत्ताच एस जी एक्स निफ्टीचा फ्युचर खरेदी करून बसू शकतो, म्हणजे मला आत्ताच त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवता येणार आहे. किंवा त्याच्या वाईस वर्सा अपोजिट मार्केट जोरदार इंडियन पडलं, काय बॅड न्यूज आली अचानक, तर आपण एस जी एक्स निफ्टीचा फ्युचर शॉर्ट करून इथे असलेल्या कॅशमधल्या पोझिशन्स हेज करू शकतो. साधा आणि सिम्पल फंडा कळलं. एस जी एक्स निफ्टीमध्ये कोण ट्रेड करतं, एन आर आय इन्स्टिट्यूट्स, एन आर आयमध्ये मध्ये व्यक्ती पण येतात आणि काही एफ आय इन्स्टिट्यूट आले, म्युच्युअल फंड्स आले, हेज फंड्स आले, असे विविध लोक करतात का, तर ट्रेडिंग आणि त्यांचं हेजिंग करण्यासाठी. हा एक साधा आणि सिम्पल पॉईंट क्लिअर झाला. आता पुढचा मुद्दा येतो, इम्पॅक्ट ऑन निफ्टी, एस जी एक्स निफ्टीचा भारतीय निफ्टीवर काय इम्पॅक्ट पडतो का, तर मेन आहे भारतीय निफ्टी, म्हणजे आपला जो निफ्टी येतो ओके तो मेन, आणि त्याच्यानंतरनं त्याला फॉलो कोण करतो, तर सिंगापूर निफ्टी. आता लक्षात ठेवा, खूप सारी लोक रात्रीच्या 12 वाजता 1 वाजता संध्याकाळी 8 वाजता खूप साऱ्या ग्रुपवर मॅसेज टाकतात की एस जी एक्स निफ्टी 200 पॉईंट प्लस आहे वगैरे वगैरे प्लस आहे. याचाही पॅन काय होतो, तर जर एखाद्या वेळी बाहेरच्या मार्केटमध्ये, ग्लोबल मार्केटमध्ये एखादी रॅली आली तर भारतीय मार्केटवर फरक पडतो. लोक जी एन आर आयज असतात ते काय करतात की त्यावेळी सिंगापूर निफ्टीमध्ये खरेदी करतात. साहजिकच जर सिंगापूर निफ्टीमध्ये आपलं मार्केट ओपन व्हायच्या आधी 100 पॉईंटपेक्षा जास्त जर तफावत असली तर नक्कीच आपल्या निफ्टीवर इम्पॅक्ट होतो. जर तुम्ही पाहायला गेला की सिंगापूर निफ्टी 30-40 पॉईंटने प्लस आहे सकाळी, तर काही इम्पॅक्ट होत नाही, एवढा मेजर इम्पॅक्ट नसतो कारण ते नॉर्मल ओपनिंग झालं. परंतु जर सिंगापूर निफ्टी 200 पॉईंट प्लस आहे सकाळी काही पॉझिटिव्ह न्यूजमुळे, किंवा एखाद्या बॅड न्यूजमध्ये मुळे 200 पॉईंट निगेटिव्ह आहे, तर काय होणार आहे, त्याचा इम्पॅक्ट सरळ सरळ 9:15 किंवा ओपनिंग 17:00 जोरदार जाणवतो मार्केटमध्ये. त्यामुळे भारतीय निफ्टीवर नक्कीच एक छोटा परिणाम ह्याच्यामध्ये होतो. आता याच्या पुढचा मुद्दा असा येईल याच्यामध्ये की एस जी एक्स निफ्टी पाहण्याची वेळ कोणती आहे. लक्षात ठेवा, अतिशय मेन मुद्दा सांगतो,
एजेक्स निफ्टी खूप सारा वेळा लोक रात्रीचे 1-1.5-1.5 वाजता मेसेज टाकत असतात की एजेक्स निफ्टी एवढा प्लस आहे, खुश होतात आणि झोपून जातात. आणि सकाळी बघतात की रात्री 200 पॉईंट प्लस होती, सकाळच्या ओपनिंग सत्रानंतर ती अगदी 100 पॉईंट मायनस असते. म्हणजे काय झालं, लेवल झाली, ॲव्हरेजिंग झालं ना तिथे. म्हणजे आपलं मार्केट जिथं काळ क्लोज झालं त्याच्याच आसपास कुठेतरी येऊन ती थांबलेली असते. तर लक्षात ठेवा, एजेक्स निफ्टी जर तुम्हाला पाहिजे आहे, तुम्ही जरी रात्री 2 वाजता बघितली, पहाटे 6 वाजता बघितली किंवा संध्याकाळी 8 वाजता जरी बघितली असेल, आदल्या दिवशी तुमचा ट्रेड कधी पडणार आहे, तर दुसऱ्या दिवशी 9:15 नंतरच तुम्ही ट्रेड घेणार आहे. त्यामुळे मार्केट ओपन व्हायच्या आधी 30 मिनिटे म्हणजे 8:30 नंतर ना तुम्ही ग्लोबल मार्केट्स असतील ते बघा किंवा एजेक्स निफ्टी असेल ते बघा, जेणेकरून तुम्हाला ट्रेडचा अंदाज अनुमान बांधणं एक चांगलं ठरणार आहे. कारण जे ट्रेडर्स आहेत, जे डे ट्रेडर्स आहेत, त्यांना ग्लोबल मार्केट्स आणि सिंगापूर निफ्टी, जी एजेक्स निफ्टी आहे आपली, ती जास्त महत्त्वाची असते. कारण याच्यानुसार त्यांना पहिल्या सत्रामध्ये क्विकमध्ये ट्रेड घेऊन प्रॉफिट बुक करायला अतिशय सोपं जातं. त्यामुळे अशा करतो, तुम्हाला हा पॉईंट समजला असेल की एजेक्स निफ्टीची पाहण्याची वेळ योग्य कोणती. माझ्या मते 8:30 नंतर, बाकी तुमचं जे काय आत्ताचा अनुभव असेल तोही तुम्ही ते वापरू शकता. ओके, तर आता लक्षात ठेवा, याच्या पुढचा मुद्दा मी तुम्हाला असं सांगेन, एजेक्स निफ्टी कुठे पाहावी. ज्यांनी पाहिली नसेल, ज्यांनी एजेक्स निफ्टीबद्दल काहीच ऐकलं नसेल, त्यांच्यासाठी सांगतो की एजेक्स निफ्टी पाहिजे आहे तर moneycontrol.com ही जी साईट आहे आपली त्याच्यावर पाहू शकता. त्यांचं जे काही मोबाईल ॲप्लिकेशन आहे तिथे दिसते. investin.com हे एक ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये संपूर्ण ग्लोबल मार्केट्स पाहता येतात. तिथे तुम्हाला एजेक्स निफ्टी ट्रॅक करता येईल किंवा सरळ सरळ तुम्ही एजेक्स निफ्टी असं जरी टाईप केलं तरी तुम्हाला सिंगापूर एक्सचेंजवर त्याचा जो फ्युचर जो काय प्राईजला ट्रेड करतो आहे तो तिथे पाहता येतो. समजलं? साधा आणि सिम्पल. म्हणजे ज्यांनी याच्या आधी पाहिला नसेल त्यांनीही एकदा पहा. आता एक लक्षात ठेवा, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो की एजेक्स निफ्टी आणि आपली जी निफ्टी आहे इंडियन निफ्टी याच्यामध्ये नॉर्मली गॅप राहतो, लक्षात ठेवा. ओके, परंतु तो गॅप खूप सारा मोठा नसतो. म्हणजे जर समजू आपण की आपली इंडियन निफ्टी 14,500 क्लोज झाली आहे, तर जी एजेक्स निफ्टी असेल हार्डली 50-100 पॉईंटची इकडे तिकडे तो ट्रेड करतो. म्हणजे असं कधी दिसणार नाही की आपलं मार्केट 14,500 क्लोज झालं आणि सिंगापूर निफ्टी 15,000 ट्रेड करते. म्हणजे खूप सारा गॅप नसतो, नॉर्मली 50-100 पॉईंटच्या गॅपमध्ये प्लस मायनस ते ट्रेड करत असतात. कारण जे काही ट्रेड पडतात एजेक्स निफ्टीमध्ये हे टोटली डिमांड अँड सप्लाय बेसिसवर पडत असतात, त्यामुळे नॉर्मली गॅप इथे राहत असतो. त्यामुळे ही गोष्ट ही लक्षात ठेवा. ओके, आशा करतो तुम्हाला एजेक्स निफ्टीबाबतचे जे काही शंका असतील त्या क्लिअर झाल्या असतील. ओके, याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील, तुमचं काही ऑब्झर्वेशन असेल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा, तुमच्याबरोबरच आपल्या बाकीच्या लोकांनाही पाहता येईल. तसेच तुम्ही एजेक्स निफ्टी कुठे ट्रॅक करता हेही कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून आपल्या बाकीच्या मित्रांनाही याच्यातून माहिती मिळायला मदत होईल. तसेच मित्रांनो, ज्यांना वर्कशॉप जॉईन करायचे आहेत त्यांनी पटकन तारखा लक्षात ठेवा. खूप कमी सीट्स पुण्यामधल्या शिल्लक आहेत. जी 6 आणि 7 मार्च आपला वर्कशॉप आहे, कोल्हापूरमध्ये 13 आणि 14 मार्चला आहे आपला वर्कशॉप, मुंबईमध्ये 20 आणि 21 मार्चला आहे, त्याच्यानंतर नाशिकमध्ये 30 आणि 31 मार्चला आहे की जो लाईव्ह मार्केटमध्ये घेणार आहे. टाईम असणार आहे 9 ते 5:30 पर्यंत, असा पूर्ण 2 दिवसाचा आपला प्रोग्राम असणार आहे. आणि याच्यासाठी संपर्क आहेत 88-280-90-90 आणि 98-22-500-374. यापैकी कोणत्याही नंबरला व्हॉट्सअपवर वर्कशॉप असा मेसेज करा किंवा डायरेक्ट कॉल करून समजून घ्या आम्ही काय शिकवतो आहे, काय करणार आहे, आणि आवडलं तर नक्कीच जॉईन करा. ओके, चला. आणि ज्यांना डिमॅट ओपन करायचं आहे त्यांच्यासाठी खाली लिंक दिलेल्या आहेत. झिरोदा, अपस्टॉक्स आणि अँजल ब्रोकिंग हे जे चांगले ब्रोकर्स आहेत त्यांचे तिघांच्याही लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, त्याच्यावर क्लिक करा आणि तुमचं अकाउंट ओपन करू शकता. त्याच्यानंतर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरायचं नाही, जेणेकरून मलाही समजेल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत. कारण आवडले तर एक लाईक प्रेस करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.